गेल्या 2 ते 3 दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या परतीच्या पावसाने जळगाव तालुक्याला खूप मोठा फटका बसल्याचा पाहायला मिळत आहे। मी आता जळगाव तालुक्यातल्या धानोरा आपलं जळगाव तालुक्यातल्या धानवड चिंचोली या शिवारांमध्ये आहे आणि आपण आता एका केळीच्या बागेमध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसामुळे या ठिकाणची केळी जी आहे ती जमीनदोस्त झालेली आहे। ही काढणीला केळी आलेली होती आणि या केळीला घरसुद्धा लागलेला आहे। काही दिवसांनी ही केळी काढणीला होती त्यामुळे शेतकऱ्याला 2 पैसे मिळणार होते, मात्र या संपूर्ण पावसामुळे या उत्पन्नावर शेतकऱ्याचा पाणी फिरलेलं आहे। या दृश्यांमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केळीची बाग जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह पावसामुळे या ठिकाणी या केळीच्या बागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। धानवड असेल, चिंचोली असेल, उमाळा असेल, या जळगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये केळीसह कपाशी अशा वेगवेगळ्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे शेतकरी आहेत, काय सांगाल, कशामुळे नुकसान झालेलं आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? चक्रीवादळामुळे शेतीचे केळी जी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। 2-2, 2.5-2.5 हजार खोड एकदम जमीनदोस्त झालेलं आहे आणि कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये एक प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे केळीमुळे। बरं, तुम्हाला लागवडीचा खर्च किती होता आणि आता हे केळीचं उत्पन्न येणार होतं का, काढणीला होती का केळी? केळी काढणीला होती, 8 ते 15 दिवसामध्ये केळी पूर्ण निघलेली असते आणि त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। तोंडात जाणारा घाससुद्धा शेतकऱ्याला खायला मिळत नाही। आजची कंडिशन एवढी खराब झालेली आहे। पंचनामे वगैरे झाले का? पंचनामे फक्त काल तलाट्याप्पा येऊन करून गेलेले आहे आणि अजून असं काही ठोस पुरावा माहीत नाही। या केळी व्यतिरिक्त या भागामध्ये कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, सध्याची परिस्थिती काय? कपाशी, ज्वारी, बाजरी, आपलं सोयाबीन, भरपूर जमीनदोस्त झाले। कपाशीमध्ये टोंगा इतका पाणी आहे, डायरेक्ट जमीनदोस्त लागलेली कपाशी। कपाशीसुद्धा बघू शकता आपण असं असं तलाट्याप्पा आले होते काल पण त्यांनी फक्त केळीचे गेले ते म्हणे बघू म्हणे कपाशीचं करून उद्या परवा येऊ म्हणे असं माहिती पडलं आहे। ते सांगत होते की करू बा, युवा पंचनामे करून घेऊ आपण, नुकसान भरपाई देतील बा ते असं सांगत होते। समजेल आता काय करतात। तर एकंदरीतच या परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान या जळगाव तालुक्यात पाहायला मिळतं आहे आणि आज पुन्हा सकाळपासून या ठिकाणी सततचा पाऊस आहे, त्यामुळे पिकांचं जे नुकसान गेल्या 2 दिवसात झालेलं आहे या नुकसानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे या परतीच्या पावसाने सुद्धा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।